मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर झोंबणारी टीका केली आहे। राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना बुडणारी बँक आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी तिन्ही पक्षांचा समाचार घेतलाय। भाजप पक्षाला मतदान केल्यावर विकासाची गंगा अटळ आहे असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिले। शिवसेना ही बुडणारी बँक नाही तर भाजप हे बुडणारं जहाज असल्याचं प्रत्युत्तर शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिलं। एक बँक आहे काँग्रेसची, राहुल गांधींची, त्यांच्या कच्च्या बच्च्यांची। दुसरी बँक आहे पवार साहेबांची, अजितदादांची। तिसरी नव्यानं एक बँक अजून वेगळी झालेली आहे उद्धवजींची। तीन बँका या ठिकाणी आहेत। यातल्या काही बँकांच्या पाट्या तर चमचमीत आहे, दिसायला अतिशय सुंदर आहे, एंट्री अतिशय भव्य आहे। आणि एक गोष्ट सांगतो, आतमध्ये गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल या बँकांची दिवाळखोरी निघालेली आहे।